सिंहगड रस्त्यावरील पायाभूत सुविधा, कला संस्कृतीचा विकास आणि नागरिकांची सुरक्षितता या सर्वच बाबतीत गेली अनेक वर्ष सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची फळं आता दिसू लागली असून विकास कामं मार्गी लागल्याचं पाहून समाधान वाटतंय अशी प्रतिक्रिया आमदार माधुरी मिसाळ्यांनी दिली आहे. सिंहगड रस्ता परिसर भागातील मार्गी लागलेल्या विविध विकास कामांची माहिती देण्याकरता आयोजित पत्रकार परिषदेत मिसाळ बोलत होत्या. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर सरचिटणीस बाबा मिसाळ, सिंहगड रस्ता परिसरातील नगरसेवक श्रीकांत जगताप आणि नगरसेविका अनिता कदम, मंजुषा नागपुरे आदी उपस्थित होते. यावेळी माधुरी मिसाळ यांनी आपलं मत व्यक्त केलंय. स्टुडिओच्याच बाहेर आपण डिस्प्लेचे त्यांचे जागा तयार केलेल्या आहेत. दिल्ली हट सारखं आपण तिथे एक दिल्ली हट करणार आहोत जिथे आपण या वस्तूची विक्री पण करू शकू. त्याचप्रमाणे एक फूड मोठं हब असणार आहे, त्याच्यामध्ये एक ओपन थिएटर असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपली भारतीय संस्कृती, बाहेरनं येणारे कलाकार असतील, ग्रामीण भागातले असतील, हे सगळीकडनं येणारे कलाकार जर पुण्यामध्ये आले तर पुण्याच्या कला आणि संस्कृती, पुण्याचं वैभव आहे, तर आपण ते वैभव या निमित्ताने वाढू शकू. त्या कलाकारांचे आपण जिथे का जे पण आहे परफॉर्मन्स ठेवू शकू अशा पद्धतीचं एक ओपन थिएटर त्याच्यामध्ये आहे. अशी नवी कॉन्सेप्ट आहे आणि ती आपण याच्यामध्ये राबवतोय.